तर हाय नमस्कार जणांना माझ्या व्हिडिओची वाट बघितली असेल कारण कालचा व्हिडिओ होताच वाट बघण्यासारखा आज व्हिडिओ लय उशीर झाला मला आता उशीर का झाला ते अगोदर तुम्हाला सांगते उशीर कशामुळं झाला तर काहीतरी लाईटीचं चा काम चालू आहे आणि लाईटच नव्हती निम्या रात्रीच्याला लाईट गेली दिवसभर लाईट नव्हती फोनला चार्जिंग नव्हती आणि चार्जिंग नसल्यामुळं मी काय व्हिडिओ केलाच नव्हता मग आता लाईट आली थोडा चार्जिंग केला म्हणलं चला आपले शुभचिंतक आपल्या व्हिडिओची वाट बघत असतील कमेंट करायला चुटूक करणं तर काय काय माझे, सबस्क्रायबर माझे सपोर्टर जे माझी यूट्यूब फॅमिली जे मला पहिल्यापासून सपोर्ट करते <laughs> त्यांचं म्हणणं असं आहे की राधा तू वाईट कमेंटवर का व्हिडिओ बनवते आम्ही एवढं चांगल्या चांगल्या तुला कमेंट्स करतो पण तरी तुझं लक्ष वाईट कमेंटवरच असतं आता त्यांना सांगायचं आहे मला की कसं आहे माझ्या बहिणींनो आयांनो सपोर्टरांनो माझी एक यूट्यूब फॅमिली त्यातल्या काय म्हणजे सगळ्यांनाच सगळ्यांनाच जे वाईट कमेंट करतात ना त्यांचा मला आधी अभिमान वाटायचा कारण ते आधीपासून माझे व्हिडिओ बघत होते पण जशी माझी प्रगती झाली जशी माझी सुधारणा झाली तसं तसं त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि तीच माझ्या अंगावर शितोडं उडवायला लागलं म्हणजे बोट ठेवायला लागलं कारण कसं असतं ज्यावेळेस माणसाची नाजूक परिस्थिती असते ना त्यावेळेस त्याला सपोर्ट करतात पण ज्यावेळेस त्याची प्रगती होती ना मग त्या डोळ्यात लसतं मग त्यांचा एक गैरसमज निर्माण होतो की अरे व्हिडिओ बनवून कमवतात आपण त्यांना सपोर्ट करतो मग अगोदर सपोर्ट केला मग आता सपोर्ट करायचा नाही आता त्यांना खाली वाढायचं त्याच्यासाठी ते घाण कमेंट्स करतात पण त्यांचा एक गैरसमज झालेला असतो म्हणून मी त्यांना रिप्लाय द्यायला बघते रिप्लाय म्हणजे कधी राग येण्यासारखे कमेंट असले तर मी शिव्या पण देते मीच काय सगळेजण देतात सगळेच युट्यूबर देतात कारण सगळ्यांना का नाही खच्चीकरण का करायचं काम हे लोक का करतात अगोदर सपोर्ट करतात पण पुन्हा त्यांचं खच्चीकरण करतात कारण ती त्यांना परत प्रगती झालेली बघवत नाही अगोदर त्यांना वाईट वाटतं वाट परत त्यांना प्रगती बघवत नाही त्याच्यासाठी का नाही वाईट कमेंट करणाऱ्यांचाही गैरसमज काढावा लागतो आणि म्हणून मी काढते तर आजचा पण व्हिडिओ माझा वाईट कमेंटवरच आहे की जे माझे पहिले सपोर्टर होते आता त्यांना बघवत नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की पंधरा दिवस तू नांदाय नव्हती नवऱ्या पशी मग कशी काय गरोदर राहिली नवऱ्या पशी मी सोळा वर्ष झालं नांदते आणि मी एक संसार करणारी बाई आहे का आहे ते का कारण दारुड्यापशी बाई वर्षभर सुद्धा काढणार नाही तरी पण मी त्याच्यासंग सोळा वर्ष संसार केला हां मध्ये रागाच्या भारात मी निघून गेल ते पण किती आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवस तुम्ही माझ्या जा व्हिडिओ जाऊन मजा एकाएकाला गणितले लावायचं असतं या तर त्यांना जाऊन बघा एक आठ दहा दिवस नव्हते ते पण रागाच्या भारात पण परत आले परत आले तर काय जणांचं म्हणणं आहे की या तुझ्यावर कोण फेदा झालं की तुला गाबण केलं गरोदर केलं <laughs> हसू पण येतंय जरा वाईट पण वाटतंय तर काय काय जणांचं असं पण म्हणणं आहे की ना है है ना काई -काई की ते नायक बाई आहे कोणत्या गोष्टीची चर्चा करावी हे सुद्धा ह्यांना सोशल मीडियावर कळत नाही तर काय काय जणांचं म्हणणं आहे की ह्याची त्याची कॉपी करते हा बघा का पहिली गोष्ट म्हणजे ह्याची त्याची कॉपी करणं हे तर काय मला जमत नाही ह्याची त्याची कॉपी करणं पण मला जमत नाही कारण मी लोकांचे व्हिडिओ बघत नाही तुमच्यासारखीच मी पण दुसऱ्यावर जाळणारे आहे कारण मला पण वाटतं मी लोकांचा व्हिडिओ बघल तर माझा एक व्ह्यूज त्यांना वाढेल म्हणून मी काय कुणाचे व्हिडिओ जा बघायला जात नाही दुसरी गोष्ट जर ही गरोदर व्हायची जर पद्धत चुकीची असन घाणरडे असन सोशल मीडियावर टाकण्यासारखी नसेल किंवा लेकरा बाळात किंवा फॅमिलीत बोलण्यासारखी जर नसेल ती जर एकांतात बोलण्यासारखी असेल तर गरोदर बाया एवढं मोठं पोट घेऊन गावभर काय हिंडत असाल का ते फॅमिलीमध्ये राहतात का दवाखान्यात लाईनीला जातात का तिचं ढवळ जेवण मोठं मोठं घालतात काय काय व्हिडिओ तर ले ले वीडियो वीडियो तुम्ही बघा डिलेवर केलेल्यासुद्धा व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो लोकांना बघा तुम्ही मग असा कोणचा गुन्हा केला मी कोणचा व्हिडिओ एवढा असले किंवा घाणारडा व्हिडिओ अपलोड केला की तुम्ही म्हणता की कोणत्या विषयावर चर्चा करतात हे लोक सोशल मीडियावर गद गरोदर राहणं काय पाप आहे का मी कोणत्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये कोणत्या व्हिडिओमध्ये मी काल तीन व्हिडिओ सोडलं कोणत्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं की मी गरोदर आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढंच म्हणलेलं आहे की डॉक्टरनं मला सांगितलं मला काय त्याच्यावर विश्वास बसत नाही माझे मला परत कन्फर्म करायचं आहे चेक करायचं आहे मला विश्वास घ्यायचा आहे ह्याच विषयावर मी व्हिडिओ बनवलं होतं ना आणि जरी ते असेल तरी मला नको आणि ज्यांना ज्यांना वाटतं का नाही की ह्या गोष्टी घाणरड्या आहेत घाणरड्या आहेत तर मग तुम्ही फायदा कस काय झाला गरोदर राहणं ही घाणरडी गोष्ट आहे का मग अख्ख्या दुनियेमध्ये का नाही गरोदर राहूनच लेकरं झालेले आहेत आणि लेकरू होणं ही काय चुकीचं नाही असं पण नाही की बाबा मला नवरा ना नाही माझं लगीन नाही झालेलं म्हणून मी गरोदर राहिली म्हणून मला लाज वाटली पाहिजे असं बी काय नाही की लोकांवर कितपत जळायचं आणि कितपत तिला खाली वाढायचं कसं पुढं ढकलायचं हे बाबा तुमच्याकडून शिकवं करा तुम्ही सरकारावर बंदी सांगा आतापासून कुणीच गरोदर राहायचं नाही कारण ती एक घाणारडी गोष्ट आहे करा पेपर लाउट नाही काय तर गरोदर राहायचं नाही हे एक घाणारी गोष्ट आहे तुम्ही सोशल मीडियावर बी टाकू नका पेपर बी छापू नका ढवळ जेवण बी घालू नका गरोदर बाई दिसली की तिला का आता लय बोलायला आहे मला लय बोलू वाटतं का काय एवढ्या घाण थराला जाऊन कमेंट्स करायच्या जा, कशामुळं आज पण मी का नाही दिवसभर झोपूनच होते लाईट नव्हती मोबाईलला चार्जिंग नव्हती दिवसभर झोपून होते आताशी आंघोळ केली नाही म्हणजे आज दिवसभर मी आंघोळ सुद्धा केली नव्हती विषयाला मी माझ्या लेकरांसमोर बोलले आणि लेकरांसमोर बोलले म्हणजे मला नाही वाटत मी काय घाण बोलले कारण आपल्या फॅमिलीमध्ये तर आपण अशी चर्चा करू शकतो ही बाई घरामध्ये राहते ना घरोदर असल्यावर करतात ना तिच्या तिच्याबरोबर चर्चा करत असताना तर न लहान मोल मोठं असलं काय बघत ना गावाकडं असतं चालतं ते सगळं कारण आम्हाला प्रत्येक प्रत्येकाला वेगळी वेगळी खोली नाही चर्चा करायला वेगळी खायला वेगळी हागायला वेगळी अशा अशा खोल्या नाहीत आम्हाला आम्हाला गावाकडं कसं असतं माहिती आहे का सगळ्यांमध्येच एक घर असतं या का घरामध्ये काय चार चार पाच पाच कुटुंब राहतात आज पण आहे आमच्या गावामध्ये एका घरामध्ये का नाही दोन दोन तीन तीन चार चार कुटुंब राहतात फॅमिलीसहित कोणती पण गोष्ट असली की चर्चा होतीच त्या कधी पूर्वी शहाणी झाली का नाही की तिला साईडला बसवली हो लहाना मोठ्याला म्हाताऱ्याला तरण्याला सगळ्यांना कळत अख्यानी निम्या गावाला तर कळतं कारण ती साईडला बसलेली असते मग गरोदर राहिलेली बाई गावात हिंडू शकत नाही का फिरू शकत नाही का फिरते का कारण ती एक का आनंदाची गोष्ट असते अशा गोष्टी लपत नाहीत मग त्यात मी सोशल मीडियावर चर्चा केली म्हणून काय बिघडलं कुणाचं काय बिघडलं सोशल मीडिया तुमच्या घरचं आहे की बाबा ह्या सोशल मीडियावर आम्ही व्हिडिओ कसले बी अपलोड केलं की के तुमची इज्जत जाती जा म्हणायला आमची जाईल आमचं आम्ही बघून घेईल गेल्यावर कसले व्हिडिओ अपलोड करते मी असलेल व्हिडिओ अपलोड करत नाही कपडे काढून करत नाही जसले बी करायचे तसले माझे मी करते तुमची कशाने इज्जत जाती जर तुमची इज्जतच जात असेल तर नका बघू माझे व्हिडिओ कशाला तुम्ही चर्चा करता सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब आम्ही युट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो तर यूट्यूब हे का नाही अमेरिकेचं आहे ते आम्हाला सा सांगन त्यांना नाही पटलं तर ते आम्हाला ब्लॉक करून टाकतात तुमची का जळायला लागली फुकडचे तुम्ही पण गरोदर व्हा तुम्ही पण चार चार पाच पाच काढा पद्धत असती जर का हा कमेंट्स हे पण आले ट्रोल पण आलं की बाबा तुम्ही एक चान्स देता ट्रोलिंग व्हायला अरे ट्रोलिंग व्हायला म्हणजे ते ट्रोलिंग करणार काय घेणं देणं आमचं जे खरंच पणा करतात जे भारतीय आहेत आणि ते असलेले पणा करतात त्यांना ट्रोल करा ना आमच्या सरकारला कशाला करता जाणून बुजून कारण तुम्हाला आमची प्रगती पटवत बघवत नाही पटत ना आम्हाला आमचं म्हणजे आमचे बडबड असू द्या आमचं ब्लॉगिंग असू द्या आमचं काही पण असू द्या आमच्या आम्हाला पडतं ते आम्ही करतोय तुमची का जळती जर या गरोदर होणार जर घाणारडी गोष्ट असेल ना तर या गड्यांना पण घाना बायका गरोदर करू नका आणि जर बाया असतील ना मला कमेंट्स करणाऱ्या तर त्यांना पण नवऱ्या पैसे जाऊन गरोदर होऊ नका नका होती घाण गोष्ट असती या आणि तुमच्या आईनं पण लय घाण चूक केली म्हणून तर तुम्ही पैदा झाला तुमच्या आईनं पण का नाही घाणाऱ्याच गोष्टीची चर्चा केली म्हणून तर ही तुमच्यासारखे पैदा झाले त्यांना आनंदसुद्धा झाला नसन कारण तुम्ही घाणे काय बोलताल कुठं आणि कसं बोलता आणि सांगता सुद्धा येत नाही तर चला बाय